पास झाला ना रिक्षातून आम्ही निघालो आहोत गांधी आश्रमला, साबरमती आश्रम गांधी आश्रम म्हणा. तिथून अहमदाबाद देखो नावाची जी बस आहे त्या बसमध्ये आपण बसणार आहोत. सो चला मग जाऊया गांधी आश्रमला आणि 9 वाजता ती बस होणार आहे. अर्धा तास बाकी आहे अजून, सो अर्ध्या तासात पोहोचलो पाहिजे आपण. सो लेट्स मूव्ह टू गांधी आश्रम. सो आपण पोहोचलो आहे गांधी आश्रमच्या इथे आणि हे पाहताय तुम्ही इथे बस अगोदरपासून उभी आहे, देखो अहमदाबाद. सो चला तर मग बसमध्ये आतमध्ये जाऊया. कशी आहे ही बस? खाली AC विभाग दिसतो आहे आणि रुचिर आणि प्रिया वर पोहोचलेले आहेत. सो देख बघूया आणि देखो गुजरात, देखो अहमदाबाद. मी आता आहे गुजरात टुरिझमच्या अहमदाबाद देखो या बसमध्ये आणि ही गांधी आश्रमपासून ते बस निघते आणि अहमदाबादमधले बरेचसे पॉईंट्स आपल्याला ही बस दाखवते. कुठले कुठले पॉईंट आपण पाहणार आहोत तुम्ही बघताय खाली माझ्या पाठीमागे. मी तुम्हाला खालीच्या अगोदर बस दाखवतो की खालची बस कशी आहे, नंतर आपण वर जाऊया. वर रुचिर आणि प्रिया दोघेही आहेत. सो अहमदाबाद देखो बसमध्ये 500 रुपये पर पर्सन याचं तिकीट आहे, किडसाठी कमी आहे. सो किडसाठी किती मी तुम्हाला ते सांगतो. मॅडम ऑनलाईन बुकिंग कसं करायचं हे पण. सो लहान मुलांसाठी आम्हाला मला 500 रुपयेच आहे पर सीट, 500 रुपये. जो जर अगर 10-12 वर्षाचा मुलगा असेल तर 500 रुपये पर पर्सन. सो दिवसभर आपल्याला अहमदाबादमध्ये बरेचसे पॉईंट कवर केले जातील, दाखवतील आणि परत इथेच आणून 5 वाजेपर्यंत ड्रॉप करतील. सो मी तुम्हाला दाखवतो अगोदर खाली बस कशी आहे. मापू वरती खाली AC आहे बस. इकडे मागं तुम्ही बघितलं तर TV आहे, छान कोच बसायला आहेत. मध्ये तुम्हाला काही लॅपटॉप चालवायचा असेल, काही खायचं असेल, ही अशी पूर्ण खालची बस आहे. आता आपण वर जाऊया. सो वर जायला इथून जिना आहे. हे आहे वर रुचिर आणि प्रिया आली तर उन्हामध्ये बसलेले आहेत. वरचा नजारा इकडे समोर सुद्धा भारतीय बैठक आहे असं मला हरकत नाही. सो अशा प्रकारे ही बस एक्सप्लोर करूया अहमदाबाद सिटी, अहमदाबाद देखूया गुजरात टुरिझमच्या बसमधून. रुचिर रुचिर खाली बस गेलं बघ काय आहेत आमच्या मॅडम. प्रिया कसं वाटतंय? खूप मस्त, एकदम मस्त फिलिंग आहे. मस्त फिलिंग आहे आणि मस्त वारं, ऊन आणि खूप छान वाटतंय. हो आणि तू दिसतेस पण का आज खूप सुंदर. थँक्यू. तो अशा सुंदर बायको बरोबर एन्जॉय करूया आजचा अहमदाबाद देखो गुजरात टुरिझम. सो आपली बस वळलेली आहे. बसमधूनच आपलं एक छानसं मंदिर दिसतंय, म्हणजे तुम्हाला चालत्या बसमधून हे मंदिर दाखवावं. हे आहे छान सुंदर मंदिर साबरमती रिव्हरफ्रंट. आपण आलेलो आहे थेम्स नदीला. जसं UK लंडनमध्ये केलं आहे तसंच साबरमती नदीला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हा प्रोजेक्ट केला. या दोन्ही पात्राच्या बाजूला झोपडपट्ट्या होत्या त्या हटवून तुम्ही पाहताय हा सुंदर रिव्हरफ्रंट आपल्याला दिलेला आहे गुजरातला. छान अतिशय वेगळ्या प्रकारचा रेव्हेन्यूसुद्धा मिळवून दिलेला आहे अहमदाबादच्या कॉर्पोरेशन असेल त्यांना, कारण इकडे आता मोठमोठे इव्हेंट, गव्हर्नमेंट इव्हेंट, काही प्रोडक्ट लाँच असे कार्यक्रम होत आहेत. सुंदर पक्षी येत आहेत. पूर्वी मोदींच्या बोलण्यातून मी ऐकलं होतं की इथे पर उंट वगैरे पूर्वी चालायचे, कारण एवढं मोठं पात्र नव्हतं पूर्वी. सो एकसारखं पात्र सगळीकडे केलं आहे आणि तुम्ही पाहताय की किती सुंदर पाणी इथे
दिसतंय. सो हा दिवसाचा साबरमती रिव्हरफ्रंट आहे. संध्याकाळी अजून मनमोहक रिव्हरफ्रंट आपल्याला पाहायला मिळतो. ही आहे सिद्दी सय्यद मॉस्क आणि याच्यामध्ये फेमस सिद्दी सय्यद की जाली त्याने खूप चांगलं कार्विंग जाळीवर केलेलं आहे. सिद्दी सय्यद याने हे बनवून घेतलेलं. अगोदर इथे सरकारी कार्यालय होतं या मॉस्कमध्ये, पण इतकी सुंदर इमारत तुम्ही पाहताय की खजुराचं आणि पिंपळाचं झाड एकमेकामध्ये गुरफटलेलं आहे. म्हणजे जातीभेद संपावा आणि एकमेकामध्ये मिसळून जावं सगळ्या जनतेने, अशी शिकवण या सिद्दी सय्यद मॉस्कच्या जाळीतून दिलेली आहे. आणि हिंदूंना प्रिय पिंपळ आणि मुस्लिमांना खजुराचं झाड असं या मॉस्कवर खूप छान जाळीवर कार्विंग केलेलं आहे. हा आहे तीन दरवाजा. अहमदाबादमधला फेमस हाच तो तीन दरवाजा. ही आहे जामा मस्जिद, जामी मस्जिद. आता आपण प्रवेश करतोय जामी मस्जिदमध्ये. एका वेळेस जवळजवळ 4 ते 5 हजार लोक एक मुस्लिम लोक इथे नमाज पढू शकतील, इतकी मोठी ही मस्जिद आहे. आणि ओल्ड अहमदाबादमध्ये सगळ्यात मोठी ही मस्जिद आहे. बऱ्याच जामा मस्जिद बऱ्याच ठिकाणी आहेत, त्यातील ही अहमदाबादमधली जामा मस्जिद आहे. तुम्ही पाहताय की किती सुंदर खांब याच्यामध्ये आहेत. आणि या जामा मस्जिदच्या प्रांगणामध्ये ईद असू दे किंवा मोठे, त्यावेळेस बऱ्यापैकी मॅक्सिमम लोक इकडे नमाज पढतात. ह्या पूर्ण खांबावर ही मस्जिद उभं केली आहे, कुठेही भिंत नाही आहे. आणि तुम्ही बघताय की गोल घुमट आत आहे आणि खूप मोठी मस्जिद आहे. सो अशा प्रकारची ही जामी मस्जिद अहमदाबादच्या ओल्ड सिटीमध्ये पाहावयास मिळाली. तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल तेव्हा या जामा मस्जिदला नक्की भेट द्या. आपण आलो आहोत कांकरिया लेकमध्ये. हा सुंदर लेक, तुम्हाला स्टेट बँकेचा लोगो आठवत असेल. सो स्टेट बँकेचा लोगो याच लेकवरून घेतला गेलेला आहे. मध्ये बेट आहे आणि बाजूने गोल याला पाणी आहे. हे आहे हनुमानाचं मंदिर लेकमध्ये. आम्ही कार्टवर बसून, जे बॅटरी ऑपरेटर असतात त्याच्यावर बसून फेरफटका मारतो आहे. तुम्हीसुद्धा, कारण भर उन्हाचं गेल्यामुळं इकडे कार्टवर बसून फेरफटका मारायला लागतो आहे. इथे छोटीशी टॉय ट्रेन बनवण्याचं काम चालू आहे. रेल्वेचे रूळ दिसत आहे छोटेसे आम्हाला. आणि खूप सुंदर लेक आहे. रात्री इकडे लेझर शो पण चालतो असं मला कळालं. संध्याकाळी अजून जाता आलं नाही, बघू अजून अहमदाबादमध्ये आहेत आणि किंवा परत येण्याचा योग आला तर तो लेझर शो पाहू. पण छान याच्यामध्ये रात्री म्हणजे रात्री फिरणारे जे प्राणी असतात त्यांचंसुद्धा इथे एक छान झू आहे, तेही पाहायला विसरू नका. अहमदाबादमध्ये कांकरिया लेक आणि त्याच्यामध्ये असलेले झू आणि संध्याकाळी एक मनमोहक लेक आहे. हनुमानाचं मंदिर आहे आतमध्ये. आणि मास्क नसेल तर बरेच लोकांना दंडसुद्धा होताना आम्ही पाहिला. आणि आतमध्ये जाताना कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट पाहिलं गेलं. सो असा हा लेक अहमदाबादमध्ये पाहायला विसरू नका. याची खासियत मला जाणवली की याच्यामधला तो झू म्हणजे निशाचर प्राणी जे आहेत रात्री फिरणारे त्यांचा जो झू आहे, वटवाघुळ असू दे किंवा बरेच जे काय असतील ते, त्यांचा हा झू याच्यामध्ये. सो हे जैन टेम्पल आहे, होते सिंग जैन टेम्पल. याच्यामध्ये
खासियत ही है कि कार्विंग खूप सुंदर केलेलं आहे. आत फोटोग्राफी अलाउड नाही, सो बाहेरून याचं घेतलेलं आहे कार्विंग फक्त बघण्यासारखं. हे आहे साबरमती आश्रम, म्हणजेच गांधी आश्रम. ह्याच्यामध्ये गांधीजींच्या खूप साऱ्या आठवणी ठेवल्या गेलेल्या आहेत. त्यांचे लहानपणापासूनचे फोटो असतील, त्यांनी लिहिलेले पत्र असतील, संग्रहालय आहे, पुस्तकालय आहे, गांधींचे चरखे इथे ठेवले गेलेले आहेत, सूत कातायचे, आणि चरख्यांच्या बरोबर मशनरीसुद्धा जे नंतर अपडेट झाले ते ठेवले आहेत. छान हा मिठाचा सत्याग्रहाचा छोटासा देखावा आहे तो तुम्ही पाहताय. खूप छान संग्रहालय आहे आतमध्ये सगळ्याच गोष्टींचं. आणि गांधीजींचं तुम्ही बघताय की हुबेहूब प्रतिकृती बनवली आलेली आहे त्यांचा. छान हा बघा, हा खूप मोठा चरखा इथे उभा केलेला आहे, त्याला जवळ जाणं अलाउड नाही आहे. सो गांधीजींचा हा स्टॅच्यू किती अक्षरशः जिवंत वाटतो आहे. ह्यांचे काही फोटोज आहेत, पंडित नेहरू, गांधीजींचा शेवटच्या काळातल्या काही आठवणी आहेत. सो असे फोटोसुद्धा येथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे गांधीजींचं राहायची खोली आहे, त्यांच्या रोजच्या वापरायच्या वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यासुद्धा इथं छान ठेवलेले आहेत. गांधीजींचा जो चष्मा आपण गोल नेहमी पाहतो तोसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतो. शेजारीच अजून एक आहे चमचे, ते वापरत होते, ते रेग्युलर त्यांच्या वापरायच्या वस्तू. आणि हाच चमचे असू दे, काय अवजार असू दे, त्यांच्या खडावा आहेत, आणि हा तो चष्मा, गांधीजींचा फेमस चष्मा जो आपण सगळे ओळखतो, स्वच्छ भारतचा लोगो आहे आता हा चष्मा. गांधीजींचं ताट ज्यामध्ये जेवण करत होते, त्यांचा खलबत्ता, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, कप्स. गांधीजींची ही खोली आहे जिथे गांधीजी बसून चरखा सल्लामसलत करायचे. ऑफिशियल बऱ्याच सल्लामसलती येथे होऊन गेल्या असतील. असं हे गांधी आश्रम. हे आहे भद्रकालीचं मंदिर. सो जो राजवाडा म्हणा किंवा काय आहे तिथे, त्याच्याच बाजूला हे भद्रकालीचं मंदिर आहे. खूप सुंदर, आणि मला वाटतं ह्या गावाची, अहमदाबाद शहराची ही देवी, त्याचं बऱ्याच भजनामध्ये पण या भद्रकालीचा उल्लेख केलेला आढळतो. फोटोग्राफी आत अलाउड नव्हती, ते पण बाहेरून मी भद्रकालीचा फोटो किंवा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो नमस्कार करा भद्रकालीला, ही अहमदाबादची भद्रकाली. आणि यावरच आपण आता जाऊया जेवण करायला. गांधी आश्रमाच्या समोरच हॉटेल तोरण आहे, गुजरात टुरिझमचं हे हॉटेल तोरण. याच्यामध्ये आता हा ठी टूर संपल्यावर पेटपूजा करूया. सो हॉटेल तोरण. सो हा आहे शिरा, ही आहे बटाट्याची भाजी म्हणजे रस्सा, भात, कोरडी भाजी, सलाड, आमटी आणि पोळी, आणि ह्याला आहे बटर मिल्क, ताक, छाछ. तर आज आपण पाहिलं की गुजरातमध्ये काय काय छान छान गोष्टी दिसल्या आपल्याला, जसं की टेम्पल म्हणजे मंदिर, अजून मॉस्क्यू, सगळं खूप काय काय चांगलं दिसलं. आणि त्यामध्ये गांधी आश्रममध्ये पण मजा आली. तर आज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, गुड बाय.